महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालय येथे 19 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीन घेऊन जाण्याकरिता तसेच 20 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीन जमा करण्याकरिता बरेचसे वाहन या कार्यालयात येतात. सदर वाहनांचे आगमन व निर्गमन जिल्हाधिकारी कार्यालय मेन गेट समोरील रस्त्याने होणार असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 ब नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारांमुळे सदर रस्त्यावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणून 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजतापासून 21 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत न्यायालयाच्या मेन गेट पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेट पर्यंतचा डाव्या बाजूचा पूर्ण रस्ता हा ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व वाहनांना वाहतुकीकरिता बंद करण्यात येत आहे. सदरचे दोन्ही बाजूचे रस्ते हे नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर मार्गावर कोणत्याही नागरिकांनी आपले वाहने पार्किंग करू नये तसेच हात ठेले लावू नये असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी निर्गमित केले आहे.